सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पक्ष फुटण्याची शक्यता असल्याने 2004 साली मुख्यमंत्रीपद घेतलं नाही असा दावा शरद पवारांनी केलाय. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देतानाच त्यांनी प्रफुल्ल पटेलांना सुद्धा लक्ष केलंय. 2004 पासून प्रफुल्ल पटेलांना भाजपसोबत जायचं होतं असाही दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यावरनं आता नवा राजकीय वादंग रंगलाय. शरद पवारांचा नवा गौप्य स्फोट. 2004 साली मुख्यमंत्रीपद न घेण्याचं सांगितलं कारण, प्रफुल्ल पटेल 2004 पासून होते भाजपच्या वाटेवर, पक्ष फुटू नये म्हणून मुख्यमंत्रीपद टाळलं. शरद पवारांच्या टार्गेटवर अजित पवार, प्रफुल्ल पटेल. त्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2004 ला आली. ठीक आहे, का मुख्यमंत्रीपद घेतलं नाही का नाही त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते, आर आर पाटील होते, माझा तर काही तिथं मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती, पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. अजित पवारांच्या या दाव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. 2004 मध्ये सर्वाधिक आमदार असूनही मुख्यमंत्रीपद टाळल्याचं अजब कारण शरद पवार यांनी सांगितलं. त्यावेळी आपल्याकडे मुख्यमंत्री पदाचा सक्षम उमेदवार नव्हता असं पवार म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्य स्फोट केलाय. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावरती होते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार. 2004 साली सर्वाधिक आमदार असतानाही मुख्यमंत्रीपद न घेण्याचा निर्णय विचारपूर्वक होता. अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा प्रश्न नव्हता, कारण त्यावेळी ते फार नौखे होते. मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता पक्षाकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यामध्ये पक्षात फूट पडली असती. 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबत आदर असला तरी प्रचारामध्ये त्यांना मतं मिळणार नाहीत हे सांगत होतो. पाहिजे तर तुम्ही जा असं प्रफुल्ल पटेलांना सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अजित पवार आणि सुप्रिया सुळे असा कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं असंही पवारांनी या मुलाखतीमधून स्पष्ट केलंय. प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत शरद पवारांनी केलेलं विधान हे उघड सत्यच असल्याचं सांगत संजय राऊत यांनी पवारांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. गोप्यस्फोट नाही, तुम्हाला तो गोप्यस्फोट वाटतो आहे मीडियाला, याचं मला आश्चर्य वाटतंय. शरद पवारांनी जे सांगितलंय विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी, तो गोप्यस्फोट नसून ते उघड सत्यच होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. पवार म्हणतात ते बरोबर आहे असं सांगतानाच भुजबळांनी आपल्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलंय. 2004 ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही, कारण त्यावेळेला सुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे. अजितदादा तरी सुरुवातीपासून होतं, बाकीची सगळी मंडळी ही, तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर ताबडतोब आलो, म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले इतर जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते, काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवारसाहेबांबरोबर जायचं, त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना. मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो होतो, आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत तुम्हाला सांगत नाही, पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस, म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांनी आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मी झालो असतो. अमोल मिटकरी यांनी मात्र पवारांचे हे दावे खोटे असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीच बनवायचा नव्हता असा दावा त्यांनी केलाय. तसंच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा अनेक सक्षम उमेदवार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून का लादले असा प्रश्न मिटकरींनी विचारला. 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आल्या, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि मग तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोणाला करायचंच नव्हतं की तुमच्याकडे उमेदवार म्हणून कोणी नव्हतं असं कसं म्हणू शकता? माझं म्हणणं असं आहे की 2004 च्या वेळी ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत आलं त्यावेळेस आर आर आबा असतील, भुजबळ साहेब असतील, विजयसिंग मोहिते पाटील असतील, पद्मसिंग पाटील असतील, स्वतः अजितदादा असतील, असे अनेक लोक कॅपेबल होते.
आणि त्यामुळं 2004 राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं हे एकदा साहेबांनी महाराष्ट्राला परत सांगितलं पाहिजे. अलीकडे महाविकास आघाडीच्या काळात दोन्ही सभागृहाचा अनुभव नसलेले आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता आणि साहेब म्हणतात की 2004 आमच्याकडे कॅपेबल उमेदवारच नव्हता, तर मग तुमच्या मनात काय होतं? पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादल्या गेला, त्याला विरोध का केला नाही? उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढं कोणी केलं? तिसरा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2004 सर्वात जास्त जागा निवडून आल्यानंतर सुद्धा इतकी मोठी फळी आपल्याकडे असताना राष्ट्रवादीने संधी का हुकवली? महाविकास आघाडीतील काँग्रेसने मात्र यामध्ये सावध प्रतिक्रिया देत हात झटकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये काय त्यांच्या चर्चा होतात, काय आतलं काढतात, काय बाहेरचं ठेवतात, त्याच्यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही. काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे काही आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन चालून महाराष्ट्रातून भाजपसारख्या तानाशाह अत्याचारी व्यवस्थेला सत्तेतून बाहेर काढणं हाच काँग्रेसचा मूळ उद्देश होता. शरद पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्यांच्या वक्तव्याचं टायमिंग महत्वाचं असतं. वेळ आणि संधी साधून ही वक्तव्य येत असतात. प्रफुल्ल पटेलांवरती निशाणा साधल्यासारखं दाखवत शरद पवारांनी एका दगडामध्ये दोन नेम धरले आहेत. भुजबळांचं पक्षामधलं स्थान, त्यांची सिनियरिटी सांगत पवारांनी महायुतीमध्ये नाराजीची चर्चा असलेल्या भुजबळांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचं मानलं जात आहे. आणि अजित पवारांच्या क्षमतेवरच बोट ठेवत आपणच खरे पवार आहोत हे दाखवण्याचा एका पद्धतीनं प्रयत्न करण्यात आलाय. या व्यतिरिक्त अशा वक्तव्यांचं वेगळं राजकीय भाषांतर काय करू शकतो, नाही का? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. आणि शरद पवारांच्या विधानावरती प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलंय. मी 2004 पासून भाजपसोबत जाण्यासाठी आग्रह धरला होता असं वक्तव्य पटेलांनी केलंय. साहेबांविषयी मान सन्मान आदर असल्यामुळे सोबत राहिलो असं पटेल म्हणाले. केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे मी आभारी राहीन असंही त्यांनी म्हटलेलं आहे. एक्सपोस्ट करत त्यांनी हे उत्तर दिलंय. आपल्या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. होय, मी 2004 भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर असल्यामुळे मी त्यांच्या सोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. हे देखील खरं आहे की 1999 काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. हेही तितकंच खरं आहे की 2004 काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारलं. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे.